22 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरपदी श्री मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे. आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिकेत महापौर पदाची निवडणूक पार पडली. श्री मुरलीधर मोहोळ यांनी बहुमतांनी विजय मिळवला, तर महापौरपदी सरस्वती शेंडगे यांनी 92 मते मिळून विजयी झाल्यात. यावेळी 2 सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली, तर 5 लोकांनी मतदान केले नसल्याचे समजले. ह्यावेळेस भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या सर्व नेतृत्वानं, आमचे खासदार गिरीशभाऊ असतील, शहराध्यक्ष माधुताई असतील, त्यानंतर आमचे खासदार संजनाना काकडे असतील, शहरातले सर्व आमदार, महापालिकेतले आपले सर्व पदाधिकारी यांनी आज मला महापौर पदावरती काम करण्याची संधी दिली आणि त्यासाठी मी खऱ्या अर्थानं आमच्या सर्व पक्ष नेतृत्वाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, एक वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता आज या पुण्यासारख्या इतकी मोठी ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेलं इतकं मोठं शहर जगाच्या नकाशावरती ज्याचं नाव घेतलं जातं, अशा अभिमान असलेल्या आपल्या या पुणे शहराचं महापौर म्हणून काम करण्याची मला संधी या सगळ्यांनी दिली. आणि हे केवळ भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं. एक वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता शहराचा प्रथम नागरिक होतो आणि म्हणूनच कार्यकर्ता म्हणूनही आज आम्हाला सगळ्यांना याचा मनापासून आनंद होतो.